फेस्टिवलला मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलमध्ये सामाजिक शैक्षणिक आदी विषयांवरील फिल्म्स दाखल झाल्या असून यात मराठी हिंदी सह भोजपुरी तमिळ तेलुगू कन्नड अशा अनेक भाषेतील फिल्म्सचा समावेश आहे. जानवी पांडे फाउंडेशन तर्फे डोंबिवली येथील वंदे मातरम महाविद्यालयात या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून ब्रह्मकुमारी मीडियाचे बी के गंगाधर, डॉक्टर राजकुमार कोल्हे, अश्विन भरडे व डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांच्या उपस्थितीत या फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. युवा दिग्दर्शिका जानवी कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला असून प्रतिभावान व्यक्तींना एक व्यासपीठ मिळावे या हेतूने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 मध्ये आपल्याकडे 4 फीचर फिल्म्स आले आहेत, ज्याच्यामधनं 1 तमिळ आणि 2 हिंदी आणि 1 मराठी फिल्म आहे लेथ जोशी म्हणून. आपल्याकडे 15 शॉर्ट फीचर्स आहेत जे 20-20 मिनिटाचे फिल्म्स आहेत, ज्याच्यात आपण वेगवेगळ्या सब्जेक्ट्स वेगवेगळ्या भाषासुद्धा यांनी पार्टिसिपेट केलं आहे. आपल्याकडे मल्याळम, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी ह्या सगळ्याच लँग्वेजचे फिल्म्स आले आहेत. ऑल ओवर इंडियामधनं भरपूर लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे, आम्हाला साथ दिला आहे आणि ह्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला एक सक्सेस हे पार पडून आलं आहे. भरपूर मुलं भरपूर शाळेचे कॉलेजचे आपल्याकडे येत आहेत, जे ह्या फिल्म्समध्ये इंटरेस्टेड आहे या डिरेक्टर्सला भेटत आहेत किंवा ह्या टेक्निशियन्सला भेटत आहेत. काही टेक्निशियन्स येऊ शकले आहेत तर काही फिल्म्सचे डिरेक्टर येऊ शकले आहेत. भरपूर इंडस्ट्रीचे मराठी किंवा हिंदी इंडस्ट्रीचे लोक पण आपल्याकडे 11 आणि 12 या तारखेला येत आहेत. कला क्षेत्रात काम करून पाहणाऱ्या युवा कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांना हे उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज या फेस्टिवलला हजेरी लावत आहेत. यामध्ये हिंदी मराठी भाषेसह भोजपुरी तमिळ तेलुगू कन्नड आदी भाषांमध्ये दर्जेदार फिल्म व शॉर्ट फिल्म दाखल झाले. सामाजिक शैक्षणिक तसेच आदी विषयांमध्ये फिल्मचा यात समावेश असून चित्रपट निर्मिती क्षेत्रातील युवा दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकार यांनी त्यांची निर्मिती केली. तसेच या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्दर्शक कलाकार इथे उपस्थिती दर्शवत आहेत. तसेच देशभरातील फिल्म मेकर्स हे मार्गदर्शन करण्यासाठी येथे सेमिनार देखील आयोजित करण्यात आले. या फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी झालेले साऊंड इंजिनियर, कॅमेरामन, दिग्दर्शक यांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले. माझ्या इथे 2 शॉर्ट फिल्म्स आहेत, एक ख्वाहिश नावाची शॉर्ट फिल्म आहे आणि एक डॉक्युमेंटरी आहे नव्वू नावाची. आणि नव्वू मल्याळम डॉक्युमेंटरी आहे, ख्वाहिश आम्ही हिंदीतच केलेली डॉक्युमेंटरी आहे आणि मराठी पण आहे त्याच्यामध्ये. सो बेसिकली असं त्याचा कन्सेप्ट असा होता ख्वाहिश ह्या शॉर्ट फिल्मचा की अ नॉर्मल कॉमन मॅन, त्याला क्रिकेटर येतो आणि त्याला लॉर्ड्सला जायचं त्याचं स्वप्न आहे. तर मग त्याची जी पूर्ण धावपळ आहे की तो कसा काही काय गोष्ट करतो की एक लॉर्ड्सला इव्हेंच्युअली कसा पोहोचेल, तर त्या संदर्भात ती आहे. आणि नव्वू म्हणून एक डॉक्युमेंटरी आहे, ती मेडिकल क्लाउनिंगवर आहे.